ही कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली. सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला हा दणकाच दिलाय. सुप्रीम कोर्टाची कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती आहे. कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती आहे. तिन्ही कृषी कायद्यांना ही स्थगिती, बघा ही खूप मोठी बातमी आहे. केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा हा दणका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे. कुठलाही तोडगा अद्याप निघाला नाही सरकार आणि संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये. आणि आता ही कोर्टाकडून ही महत्त्वाची बातमी आहे. कधी कारण तिन्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली आहे केंद्र सरकारला. सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी रामराज शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, खूप मोठी बातमी आहे. तिन्ही कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती आहे. कोर्ट में आएगी बात, सुप्रीम कोर्ट भी देखेगी, वॉच करेगी, मॉनिटर करेगी सारा काम. सुप्रीम कोर्ट कहीं जा नहीं रही, हम लोग कहीं जा नहीं रहे, और हमारे इस देश की आप लोग मीडिया कहीं जा नहीं रहे. किसानों के साथ हैं और किसानों को न्याय दिला के रहेंगे आप लोग. हाँ, वो बैठ अब उनसे बात करेंगे, वो भी पढ़ेंगे. हमने ये भी, हाँ, दूसरी बात, मैंने माननीय सर्वोच्च न्यायालय ने जो कल हम लोगों को काम सौंपा था, हमने वो भी बताया कि हमने किसान यूनियनों से, अपने क्लाइंट से ये साफ तौर पर कहा है कि वो बुजुर्गों को, जो वृद्ध हैं, महिलाएं हैं, बीमार हैं, उनको धरना स्थल पर ना लाएं, जिससे कि मौतों की संख्या बढ़े नहीं. क्योंकि मौतें सुप्रीम कोर्ट के लिए भी गलत लगती हैं, देश की सरकार के लिए गलत लगती है, हमारी मीडिया के लिए भी गलत लगती है, और हमारे देश के चौथे स्तंभ जो लोकतंत्र, सबसे बड़ा स्तंभ है लोकतंत्र हमारा मजबूत, उसके लिए भी गलत है मौतों का होना किसी आंदोलन में. कहा था कि प्रदर्शन तो कोई हमारी रोक नहीं है, लेकिन अगर कोई हिंसा होती है कौन जिम्मेदार होगा, इस पर क्या बात होगी सर? हिंसा क्यों होगी? किसान जो अपनी सुसाइड कर रहे हैं, जो आत्महत्याएं कर रहे हैं, वो हिंसा कहाँ से करेंगे? वो तो आत्महत्या कर रहे हैं. आत्महत्या करने वाले कभी हिंसा हिंसक नहीं हो सकते, वो अहिंसक है. वो सुप्रीम कोर्ट ने यह भी कहा, गांधी जी की तरह आंदोलन चल रहा है. गांधी जी हमारे देश के राष्ट्रपिता हैं. उनके आंदोलन जो हमें सिखाया उन्होंने, जिस तरह से सरकारों से बात करने का, हमारा शांतिपूर्वक आंदोलन चल रहा है, वो चलता रहेगा. एमएसपी एक कच्चा ये था किसानों का कि एमएसपी खत्म होगी और एक उनकी जमीन चली जाएगी. देखिए, वो पूरा है, सब कुछ है. ऐसे तो सिविल सूट नहीं पड़ सकता, कोई कानून में हेल्प नहीं है, रिकवरी नहीं हो सकती है, बहुत सी चीजें हैं. उन पर विस्तार से यहाँ भी इतना नहीं समय है कि कानून की जितनी खामी, इसीलिए कमेटी बनाई गई. कमेटी में हम भी होंगे, हम भी बात रखेंगे, कानूनी लीगल बात रखेंगे, सभी लोग कमेटी में बात रखेंगे. फिर उसको कमेटी सुनेगी, समझेगी, और उसके बाद देखेंगे कमेटी कितना निष्पक्षता बरतती है, कितना पक्षपात करती है. सबको दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा. किसान सिर्फ धरती से फसल उगाना जानता है. कमेटी को भी अपनी बात रखेगा, अच्छी तरह रखेगा. 26 जनवरी को लेकर कोई बात हुई है? 26 जनवरी सबकी है, और 26 जनवरी सबको मनाने का अधिकार है. और हम 26 जनवरी के लिए आपके माध्यम से पूरे देश के लोगों से अनुरोध करते हैं कि 26 जनवरी हमारे देश का दिवस है, कॉन्स्टिट्यूशन डे है, उसको सभी लोग शांति से मनाएं, उल्लास के साथ मनाएं, और सरकार से अनुरोध करें कि हमारी सीजीए ने कहा है कि ये पुलिस का देखना है कि उनको कैसे रोकना है, वो आर्म्ड है या नहीं है. ये बात हुई है जब उन्होंने बोला कि 26 जनवरी को लाखों की गिनती में किसान अंदर दाखिल होंगे. नहीं, 26 जनवरी सबकी है, और लाइन ऑर्डर मेंटेन करना स्टेट का काम है, और किसान और जवान जुड़े हुए हैं. आप किसान और जवान को अलग मत करिए. सरकार ने तो किसान को अलग कर दिया, लेकिन आप किसान और जवान को आपस में मत लड़वाइए. किसान और जवान एक साथ हैं, एक दूसरे के सिक्के के पहलू हैं. ठीक है. कृषि कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती आहे. काल कोर्टानं सरकारला सवाल देखील केला होता की काय आतापर्यंत तुम्ही वाटाघाटी केल्या, आणि आज सुप्रीम कोर्टानं 4 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे, आणि तिन्ही कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती दिली. आपण थेट चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे जे आंदोलन शेतकऱ्यांचं सुरू आहे दिल्लीमध्ये, त्या आंदोलनास कुठेतरी दिलासा आणि त्यांना कुठेतरी बळ मिळणार आहे, त्यांच्या भूमिकेला बळ मिळणार आहे. कृषी कायद्यांच्या अंमलबजावणी स्थगिती आहे. रामराजे शिंदे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र महत्त्वाची बातमी आहे सगळ्यांसाठी, सुप्रीम कोर्टाची 4 सदस्यीय समिती आता नेमण्यात आली आहे, आणि तिन्ही कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने एक संतप्त सवाल देखील केंद्र सरकारला केला होता की आतापर्यंत तुम्ही काय वाटाघाटी केल्या, आणि आज कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही तात्पुरती स्थगिती आहे. मात्र जे केंद्र सरकारनं नवीन कृषी कायदे केलेले, त्याविरोधात देशभरात विरोध होतोय, अनेक ठिकाणी विरोध होत आहे. दिल्लीत तर अनेक दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसलेले आहेत. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये संवाद होतोय, चर्चा होते, मात्र तोडगा काय अद्याप निघत नाही. हे सगळं प्रकरण आता कोर्टात गेलं. कोर्टाने देखील आता कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. 4 सदस्यीय समिती देखील स्थापन केलेली आहे. तात्पुरती ही स्थगिती आहे. सुप्रीम कोर्टाकडून 4 सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे.
या कायद्यांच्या अंमलबजावणीला, या नवीन जे कायदे केलेले कृषी कायदे या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती आहे. समितीत हरसिमरत मान आणि अशोक गुलाटी यांचा देखील समावेश आहे. तिन्ही कृषी कायद्यांनाही स्थगिती आहे. डॉक्टर प्रमोद कुमार जोशी, अनिल धनवट हे समितीत आहेत. सुप्रीम कोर्टाकडून 4 सदस्यांची समिती गठित करण्यात आलेली आहे आणि नवीन जे कृषी कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी होणार नाही, कारण तात्पुरती स्थगिती सुप्रीम कोर्टातून आता मिळालेली आहे. सुप्रीम कोर्टाची 4 सदस्य समिती स्थापन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. देशभरातून त्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. अनेक जण तिथं आलेले आहेत. आपण अधिक माहिती घेऊया, चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, सुप्रीम कोर्टानं काल संतप्त सवाल केला होता की काय वाटाघाटी गेल्यात तुम्ही असं केंद्र सरकार, आणि आज तर 4 सदस्य समिती स्थापन करून गठित करण्यात आली आणि तात्पुरती स्थगिती आहे. कुठेतरी या आंदोलनास कुठेतरी बळ मिळणार आहे या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे? बिलकुल. आणि जो कायदा होता ज्या कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन चालू होतं मागील 43 दिवसापासून, त्याचा कुठेतरी परिणाम जो निघताना दिसतोय, तोडगा निघतोय, परंतु तो सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आणि म्हणूनच स्थगिती देण्यात आलेली आहे. गिरीश, आज ज्यावेळेस युक्तिवाद झाले त्या युक्तिवादामध्ये सुद्धा याचिकाकर्त्याकडून सांगण्यात आलं की वारंवार बैठका झाल्या परंतु सरकारकडून तोडगा काढण्यात आलेला नाहीये आणि या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित राहिले नाही. यावर कोर्ट म्हटलं की पंतप्रधानांना या बैठकीला उपस्थित राहावं असा आम्ही आदेश देऊ शकत नाही, कारण ते कोर्टाच्या अखत्यारीत येत नाही. परंतु यावर तोडगा काढण्यासाठी कोर्ट स्वतः एक कमिटी तयार करेल. 4 सदस्य ही कमिटी असणार आहे आणि या कमिटीमध्ये माजी निवृत्त न्यायाधीश असणार आहेत आणि या न्यायाधीशांची कोण कोण असणार आहेत ते संपूर्ण सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच यावर तोडगा काढला जाणार आहे. कोर्टाने एवढं सुद्धा सांगितलंय हा राजकारणाचा मुद्दा नाही, हा यावर शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यावर तोडगा काढणं आणि जे कायदे आहेत ते कायदे कितपत हिताचे आहेत शेतकऱ्यांचा हे पाहणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळंच एक ऑर्डर देण्यात आलेला आहे आणि स्थगिती देण्यात आलेली आहे. आता गिरीश, पुढे काय होणार, म्हणजे की स्थगिती दिले परंतु हे आंदोलन चालणार का थांबणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि शेतकरी नेते यावर कोणती भूमिका घेतात ते सुद्धा पाहावं लागणार आहे. रामराजे, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. कृषी कायद्यांना, जे केंद्र सरकारनं नवीन कृषी कायदे केले त्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. तिन्ही कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत ही तात्पुरती स्थगिती असणार आहे.